कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातून मोठी बातमी आता समोर येत आहे। आताच हाती लागलेल्या अहवालांमध्ये काही अहवाल हे पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळत आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचे सहकारी वैभव नंदाळे थेट कॉल लाईनवरून जोडले जात आहेत। बोला वैभवजी, काही अहवाल हे पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळत आहे, काय सांगू शकता? नमस्कार विशालजी, बागलाण तालुक्यात व सटाणा शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून आज दिनांक 12 रोजी सायंकाळी 7 वाजता एकूण 12 पॉझिटिव्ह रिपोर्ट आले असून यात सटाणा शहरातील 7, जायखडा 3 व ब्राह्मणगाव काकडगाव प्रत्येकी 1 असे 12 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत। विशालजी, काल अचानक सटाणा शहरात एका दिवसात 14 अहवाल पॉझिटिव्ह आले होते तर तालुक्यात 3 अहवाल पॉझिटिव्ह आले होते, तर आज परत सटाणा शहरात रुग्णांची वाढ झाली आहे। आता सटाणा शहरातील 7 अहवाल बघूया। 66 वर्षीय पुरुष, 61 वर्षीय पुरुष व 23 वर्षीय पुरुष हे तिघेही अहवाल सुभाष रोड येथील आहेत। 47 वर्षीय पुरुष मित्रनगर, 56 वर्षीय महिला इंद्रप्रस्थ कॉलनी, 50 वर्षीय पुरुष आजमेर सौंदाणे रोड सटाणा, तर 39 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय मुलगी, 71 वर्षीय वृद्ध हे तिघेही रिपोर्ट जायखडा येथील आहेत। तसेच 70 वर्षीय पुरुष ब्राह्मणगाव, 55 वर्षीय पुरुष काकडगाव येथील आहेत। तरी कोरोनाला घाबरू नका, आपली व कुटुंबियांची काळजी घ्या, मास्क व सॅनिटायझरचा उपयोग करा, शासकीय नियमांचे पालन करा असे आवाहन प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज करत आहे। मी वैभव नंदाळे, प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज, बागलाण। धन्यवाद वैभवजी माहिती दिल्याबद्दल। प्रबंधभूमी नाशिक न्यूज याच प्रकारे महत्त्वाच्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे। याच पद्धतीने पुढील माहिती, पुढील न्यूज, पुढील अपडेट मिळवण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि बघत रहा प्रबंधभूमी नाशिक न्यूज। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।